बातमी आहे चांदवड तालुक्यातून। चांदवड तालुक्यातील कळमदर येथील संदीप तुळशीराम पवार वय वर्ष 31 हा आदिवासी युवक दिनांक 4 सप्टेंबर 2022 रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार चांदवड पोलिसांना देण्यात आली होती। मिळालेल्या माहितीनुसार चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बारगावकर त्याचबरोबर त्यांच्या सहकाऱ्यांनीही ही शोध मोहीम राबवली, मात्र 2 दिवस शोध मोहीम राबवूनही संदीप तुळशीराम पवार याचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागलेला नाही। दिनांक 4 सप्टेंबर 2022 रोजी हा युवक बेपत्ता झालाय। त्यानुसार दिनांक 7 सप्टेंबर 2022 रोजी या इसमाचा डोंगराच्या कपारीत गावकरी चांदवड पोलीस स्टेशन कडील पोलिसांनी मिळून शोध घेतलाय, परंतु हा इसम आढळून आलेला नाही। दिनांक 8 सप्टेंबर 2022 रोजी या इसमाचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव, दीपक मोरे, राजू गायकवाड, भूषण सूर्यवंशी, कळमदरे पोलीस पाटील, अशोक गांगुर्डे तसंच गावकरी, बेपत्ता युवकाचे नातेवाईक, आपत्ती व्यवस्थापन समिती चांदोरीचे प्रमुख सागर गडाख, बाळू आंबेकर, सुरेश शेटे, वैभव जमधाडे, निलेश नाठे, संकेत वनारसे, किरण वाघ, संजय गायके, विलास सूर्यवंशी त्याचबरोबर चंद्रशेखर हे सर्वजण डोंगरावर तपासासाठी गेले होते। आपत्ती व्यवस्थापन समितीच्या लोकांनी कपारीच्या आतमध्ये सुमारे 20 फुटापर्यंत जाऊन पाहणी केली असता दूरपर्यंत संदीप तुळशीराम पवार याचा मृतदेह आढळून आलेला नाही। आपत्ती व्यवस्थापनाच्या लोकांनी बराच प्रयत्न केलाय, परंतु कपार ही खोलपर्यंत पुढे जाणं शक्य नसल्याने हा तपास आता थांबवण्यात आलाय। तर वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार आता हा तपास थांबवण्यात आला असल्याची माहितीही पोलिसांनी दिली। त्याचबरोबर वरिष्ठांच्या आदेशानुसार पुन्हा हे तपास कार्य सुरू करणार असल्याचीही माहिती मिळते। संबंधित युवकाच्या नातेवाईकांना याबाबत भेट घेऊन संपूर्ण माहिती देण्यात आली। चांदोर येथील आपत्ती व्यवस्थापन समिती प्रमुख सागर गडाख येथील असला दरीमध्ये म्हणजे कपारीमध्ये अडकल्याची माहिती चांदवड पोलीस स्टेशनचे PI सरांनी आम्हाला दिल्यानंतर या ठिकाणी आम्ही आलो। तर त्या ठिकाणी कपार आहेत बारीकशी, जाण्याचा भुहेरी मार्ग आहे तो, पण कमीत कमी 15-20 फूटमध्ये आम्ही जाऊन बघितलं, पण पुढे जाण्याचा मार्ग खूप कमी आहेत आणि खडतळ म्हणजे त्या ठिकाणी गाळ आहेत। तर त्या ठिकाणी पोहोचू शकेल नाही आणि 25 आणि विथ बॅटरीच्या साह्याने 20-25 फूट जागा आम्ही कवरिंग करून बघितली, पण 50 फुटापर्यंत मध्ये बॉडी मिळून दिसली नाहीत, त्यामुळे तिथून पुढे जास्त मार्ग आहेत आणि माणसाची दुसऱ्या व्यक्तीची जीवितहानी होऊ नये याकरिता आम्ही तिथून वापस आलो आणि आता ऑपरेशन थांबून आता आम्ही रवाना होत आहोत। चांदवड तालुक्यातील कळमदर येथील चंद्रेश्वरीच्या डोंगरावर संदीप तुळशीराम पवार आपल्या सहकाऱ्यांसोबत शिकारीसाठी गेला असल्याचीही माहिती मिळते। दोनही सहकारी माघारी फिरले, परंतु संदीप तुळशीराम पवार हा कपारीमध्ये अडकल्याने त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते। आता या संपूर्ण घटनेचा तपास चांदवड पोलिसांकडून सुरू आहे। स्टार 24 फास्ट न्यूज साठी प्रतिनिधी गंगाधर वानखेडे, चांदवड। स्टार 24 फास्ट न्यूज।